इथं एखादं कार्यालय लागतं त्याचं इथं कोणी नसतं, मग यात्रेवाल्यांची फसवणूक होते, त्या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल? त्या मुद्द्यावर हे कसं आमचं तेच मत आहे नाना म्हणले त्याबद्दल, जे रावटीत कलावंत असतील तरच तिथे रावटी लावली जाईल, प्रत्येकाची यादी घेतली जाईल, जे नेहमी तमाशा करतात. आता याची जबाबदारी तुझी, तुझी जबाबदारी दिली काढू सकाल म्हणजे तुम्हाला जे काय आता प्रश्न, आमचा प्रश्न नाही येतो शेवटी तुम्हाला त्याचा. भारत कलाकार असतील तरच तिथे रावटी लावायची. कलावंत असतील तर आणि गावाची फसवणूक करतात. अभय शेट काय फायनल पोझिशन हो बरोबर नाही, तुम्ही मिटवलं असेल दरवेळेस तमाशाचा संच असेल किंवा कलाकार असतील त्यांनाच रावटी लावायला प्राधान्य आम्ही देऊ, अन्यथा त्याची रावटी आम्ही लावून देणार नाही. तमाशा संदर्भामध्ये काय काय व्यथा आहेत, काय अडचणी येत आहेत सध्याच्या? आपल्या तुम्ही शासन आहे ना, तुम्ही शासनच आहे. सध्याच्या काळामध्ये भाजपचं सरकार आहे, जरी तीन पक्षाचं असेल तर भाजप हा प्रमुख आहे. कोकणातल्या लोकांनी नेते मंडळींनी पॅकेज खडीगंमत दशावतार आणि संगीतबारीला दिलं, पण तमाशा लोककलेला नेता राहिला नाही, त्याच्यामुळं त्या तमाशाला यावेळीचं पॅकेज मिळालं नाही. मी नाना इथे आहेत, नानांना विनंती करतो की आम्हा तमाशा कलावंतांना फडमालकांना जे पॅकेज मिळालं नाही त्यासाठी आपण मुनगंटीवार साहेबांना काही नाही या वर्षीचं आणि तमाशात काय झालेलं आहे, दोन तीन गट पडलेले, त्याच्यामुळे कोण पुढे पडतं याचा येणार. गटबाजी संपवा ना, गटबाजी संपवायला काय होतंय, माझं नाव मोठं, मला मोठं कर असं सध्या चाललेलं आहे. हा दोष काय शासनाचा नाही, काय म्हणणं नाही सगळं. आता तिथन फोन आलेले शासनाच्या नाना, तर किती एकर जागेमध्ये रावटे लागणार आहेत? दोन एकर जागा आहे, दोन एकर जागेमध्ये लागतील. आता ज्यांनी प्रश्न मांडला प्रमुख लोक आता इथं रावट्या पडणार, किती फड मालक आहेत यांना माहिती, मोठे किती आणि छोटे किती, यादी करा. आदरणीय मंत्री मुनगंटीवार साहेब सुधीर बांगड त्या ठिकाणी घेऊन आणि यांच्या व्यथा त्या ठिकाणी माझी नक्कीच सहा म्हणजे आकडा नका सांगू नुसता, जे खरं कार्यक्रम ते करतात तेच फक्त कलावंत म्हणजे ऑल महाराष्ट्रातले 106 तमाशे, कारण ती लिस्ट एकदा गेली नक्की सुधीर बांबळ जाऊन हा प्रश्न त्यांचा व्यथा मांडून समोर त्या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. धन्यवाद. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच, आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात, मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध, 1 किलो 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत, तर अगदी 0.5 किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 99 60 71 91 98, तसेच 90 96 88 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोलेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.